शाळा पूर्वतयारीमध्ये बघा आपल्याला एक पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे शाळेतले पहिले पाऊल. यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला एक पेज दिलेला आहे बघा, यावर लिहिलेलं आहे थोडं माझ्याबद्दल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रवेशपात्र पहिलीतल्या मुलाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती विचारायची आहे. तर बघा, यासाठी माझा मुलगा शंभू आपल्याला मदत करणार आहे. बाळा, मी आता तुला काही प्रश्न विचारणार आहे तुझ्याबद्दल. तू त्यांची काय करायची आहेत, व्यवस्थित उत्तरं द्यायची आहेत आणि तीही पूर्ण वाक्यात. आहेस तयार? तुझे नाव काय आहे? माझे नाव राजीव रामप्रसाद सोळंके आहे. तुझे वय किती आहे? 7 वर्ष. अरे आहे. तू किती वर्षाचा आहेस? 6 वर्ष. बघ आता, तुझ्या गावाचे नाव काय आहे? माझ्या गावाचे नाव अंबेजोगाई आहे. व्हेरी गुड. तुझ्या मित्राचं नाव सांग. माझ्या मित्राचं नाव प्रणव आणि अनिकेत आहे. व्हेरी गुड. तुझ्या एखाद्या मैत्रिणीचं नाव सांग. सांग एखाद्या मैत्रिणीचं नाव. जानू. जानू, ठीक आहे. आता मला सांग, तुला काय बघायला आवडतं? अरे वा, कार्टून ची नाव सांगता येतील का? सांग बर. बबलू डब्लू, वीर द रोबोबॉय, शिवा शिवा. छान. आता मला सांग, तुझा आवडता रंग कोणता? जांभळा. जांभळा. तुझा आवडता एखादा पदार्थ सांग. लाडू, पेढे. छान. आता तुझा आवडता प्राणी सांग. घोडा. घोडा. तुला काय करायला आवडतं? मला पेंटिंग करायला आवडते. पेंटिंग करायला आवडते. छान. आता तुला सांग बर, मोठं होऊन तुला काय व्हायचे? मला पोलीस व्हायचे. पोलीस व्हायचे. बर. आता मला सांग बघा, आता या ठिकाणी काय आणखी तुला काय सांगायचे? तुझ्या आईचं नाव सांग. आईचं नाव रुपाली रामप्रसाद सोळंके. छान. तुझ्या वडिलांचं पूर्ण नाव सांग. छान. आणि तुझ्या गावाचं नाव सांग. अंबेजोगाई. अंबेजोगाई. बघा, अशा पद्धतीनं मुलांना त्यांच्याबद्दल माहिती सांगायला लावायची आहे.